कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ, आज भाग 6। आतापर्यंत आपण पाहिलं की कामाचं ठिकाण म्हणजे काय, कोण तक्रार करू शकतं, कोणाविरुद्ध तक्रार करू शकतो, कोणाची काय जबाबदारी आहे, विशेषतः काम देणाऱ्यांची म्हणजे एम्प्लॉयरची काय जबाबदारी आहे, एम्प्लॉई म्हणजे कोण, किती व्यापक अशी संकल्पना ह्या कायद्यामध्ये मांडलेली आहे, लैंगिक छळाचे कोणते प्रकार आहेत आणि लैंगिक छळ होत असेल तर कोणाकडे कशी तक्रार करायची। आपण मागच्या भागात हे पाहिलं की अंतर्गत समिती प्रत्येक कामाच्या ठिकाणी असली पाहिजे जिथे 10 पेक्षा जास्ती लोक काम करतात, मग ते स्त्री असतील किंवा पुरुष असतील, जिथे 10 पेक्षा जास्ती काम करतात तिथे अंतर्गत समिती असलीच पाहिजे। आणि जिथे 10 पेक्षा कमी लोक आहेत कामाला, किंवा असंघटित क्षेत्र आहे, किंवा जिथे काम देणारे म्हणजे एम्प्लॉयर विरुद्ध तक्रार करायची आहे, तर तिथे जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात एक स्थानिक समिती असते ज्यांच्याकडे तुम्ही जाऊन तक्रार करू शकता। आता ह्या समितीला कोर्टाचे अधिकार आहेत, ते दिवाणी न्यायालयासारखं काम करतात आणि म्हणून ते क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे। त्यामुळे यांच्या समोर जेव्हा तक्रार येते, समितीसमोर जेव्हा तक्रार येते, तर त्यावेळेला त्यांना कोर्टाच्या सारखीच प्रक्रिया जी आहे ती एन्क्वायरीची करावी लागते। मग यामध्ये दोन्ही बाजू ऐकणं, नॅचरल जस्टिसचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते फॉलो करणं, वकील जरी इथे ह्या समितीसमोर चालत नसला, असं कायद्यात म्हटलेलं आहे की वकील ह्या समितीसमोर चालत नाही, तरी पण कोर्टामध्ये जी काही प्रक्रिया होते ती सगळी प्रक्रिया ह्या समितीला करावी लागते, ती सगळ्या प्रोसेसमधनं ह्या समितीला जावं लागतं आणि मग त्याच्यानंतर निवारण काय द्यायचं ह्याच्याकडे आपण येतो। त्या एन्क्वायरीच्या प्रक्रियेमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेणं, त्यांचे जर काही साक्षीदार असतील तर त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, त्या साक्षीदारांची तपासणी, उलट तपासणी करायचं असेल तर ते करणं, जे काही एव्हिडन्सेस बघायचे असतील, तपासायचे असतील ते तपासणं, ज्या डिपार्टमेंटमधनं जे कागदपत्र मागवायचे आहेत ते मागवणं आणि मग त्याच्यानंतर एका निर्णयाला येणं। आता ही सगळी एन्क्वायरी करण्यासाठी 90 दिवसाचा कालावधी असतो, पण ही एन्क्वायरी चालू असताना जर त्या स्त्रीला एखादा आदेश पाहिजे असेल जेणेकरून लगेच तिच्यावरती होणारा लैंगिक छळ जो आहे तो थांबला पाहिजे, ज्याला आम्ही अंतरिम आदेश म्हणतो किंवा इंटरिम रेकमेंडेशन्स म्हणतो, तर ते तिला मिळू शकतात का? तर ह्या कायद्याअंतर्गत निश्चितपणे तिला ते मिळू शकतात। त्यामुळे तिची तक्रार आल्यावरती समितीने हे पाहायचं आहे की तिला लगेच सुरक्षित वाटेल अशा काही तरतुदी करण्याची गरज आहे का। जसे एका कॉलेजच्या विद्यार्थिनी जर म्हटलं की माझ्या प्रोफेसरनी माझा लैंगिक छळ केलेला आहे, तर कदाचित इमिजिएट रेमेडी त्याच्यासाठी ही असेल की तिने जोपर्यंत ही एन्क्वायरी प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत तिला त्यांचे क्लासेस अटेंड करण्यापासून एक्झेम्पशन देणं। एखाद्या रिपोर्टिंग अथॉरिटीने जर लैंगिक छळ केला असेल तर ती रिपोर्टिंग अथॉरिटी बदलणं, कामाचं ठिकाण बदलणं, युनिट बदलणं, वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन देणं, असे अनेक ऑप्शन्स जे आहेत ते इंटरिम रेमेडी किंवा तात्पुरते निवारण किंवा तात्पुरते उपाय म्हणून आपण बघू शकतो। आणि मग पूर्ण एन्क्वायरी झाल्यानंतर एका कन्क्ल्युजनवर आल्यावरती दोनच कन्क्ल्युजन्स असू शकतात यामध्ये। एक आहे की एकतर लैंगिक छळ सिद्ध झाला किंवा लैंगिक छळ सिद्ध झाला नाही आहे। सिद्ध झाला नाही किंवा तो लैंगिक छळ नव्हता ह्या निर्णयापर्यंत आपण पोचू शकतो। जर तो लैंगिक छळ नसेल तर मग नो ॲक्शन रिपोर्ट देता येतो। बरेचदा जे प्रकरण घडत असतात त्यामध्ये छळ होत असतो पण तो लैंगिक नसल्यामुळे ह्या समितीकडे येऊ शकत नाही, इतर जे काही ग्रिव्हियन्स मेकॅनिझम आहेत त्यांच्याकडे त्यांना जावं लागतं। पण जर तो लैंगिक छळ असेल असं जर सिद्ध झालं तर मग रेकमेंडेशन्स काय आहेत, त्याचे रेमेडीज काय आहेत? ज्या ऑफिसेसमध्ये सर्व्हिस रूल्स आहेत, आणि जनरली ते गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये असतात, ज्या ऑफिसेसमध्ये सर्व्हिस रूल्स आहेत तिथे सर्व्हिस रूल्स प्रमाणे रेकमेंडेशन्स दिले पाहिजेत, पण जिथे सर्व्हिस रूल्स नाही आहेत तिथे मात्र माफी मागणे किंवा रिपोर्टिंग अथॉरिटी बदलणं
किंवा डिमोशन करणं किंवा प्रमोशन रोखून ठेवणं किंवा इन्क्रीमेंट थांबवणं, बढती इन्क्रीमेंट जे पगारात मिळतं ते थांबवणं, सस्पेंड करणं, असे वेगवेगळ्या रेमेडीज ज्या आहेत त्या आपण देऊ शकतो. रेमेडीज देत असताना कायम काय घटना घडली आहे त्याचं प्रपोर्शन काय आहे त्या प्रपोर्शनमध्येच ती रेमेडी असली पाहिजे. म्हणजे जर आज माझा फोन कोणीतरी चोरला तर मी असं म्हणू शकते का की ह्याला कायमचं तुरुंगात घाला किंवा 10 वर्षासाठी तुरुंगात घाला, तर ते प्रपोर्शनमध्ये नाहीये. त्यामुळे काय घडलंय त्याच्या प्रपोर्शनमध्ये कुठलीही रेमेडी असली पाहिजे, ती जास्ती किंवा कमी त्याच्यापेक्षा नसली पाहिजे. त्यामुळे ते इंटरनल कमिटीने ठरवायचं आहे की काय इम्पॅक्ट झालाय आणि मग त्या इम्पॅक्टचा विचार करत काय रेमेडीज दिल्या पाहिजेत याचा विचार झाला पाहिजे. समजा त्याच्यामुळे जर इकॉनॉमिक लॉस झालं असेल, तिला एखादं काम करता आलं नसेल आणि मग किंवा सुट्ट्या इतक्या झालेल्या आहेत तिच्या की आता तिच्याकडे पेड लीव सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता सगळ्या अनपेड लीव आहेत किंवा अनपेड लीवही संपल्या, तर तिथे इकॉनॉमिक लॉस जर आपल्याला दिसत असेल तर आपल्याला इकॉनॉमिक कॉम्पन्सेशन पण देता येतं. पण काय रेकमेंडेशन देतो हे तर महत्वाचं आहेच, पण त्याच्याबरोबर मला वाटतं की हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा लैंगिक छळाबाबत विचार करतो तर त्यावेळेला हे परत घटना घडू नये आणि प्रतिवादींनी परत असं कोणाबरोबर करू नये ह्याच्याबद्दलची पण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रेमेडीज पाहत असताना करेक्टिव्ह मेजर्सची गरज आहे का, त्या व्यक्तीला समुपदेशनाची गरज आहे का, त्या व्यक्तीला अजून कोणत्या करेक्टिव्ह मेजर्सची गरज आहे की जेणेकरून रिपीट होणार नाही असे कोणतेही प्रकार, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण का जर ते रिपीट होत असतील तर परत त्या कामाच्या ठिकाणाचं वातावरण हे गडूळ होईल किंवा ते सेफ राहणार नाही. आणि जर ते दोघं जण परत एकत्र काम करत असतील आणि त्या बाईनी किंवा त्या स्त्रीनी तक्रार केली म्हणून तो एक ग्रज डोक्यात ठेवून किंवा ती गोष्ट लक्षात ठेवून जर पुन्हा पुन्हा ती व्यक्ती त्रास देणार असेल जी तक्रार करणारी आहे तिला, तर मग ह्या सगळ्या रेमेडीजचा काहीच अर्थ उरत नाही. आणि म्हणून असे कुठले भावना मनात नाही ना, असं कुठलं रिवेंज मनात नाही ना, असे कुठले व्हेंजन्सेस मनात नाहीत ना, आणि त्याचं पण निवारण झालेलं आहे ना हे लक्षात आणून दिलं पाहिजे आणि त्याच्याबद्दलचं करेक्टिव्ह मेजर जे आहे ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या कायद्याकडे बघत असताना कुठली तरी शिक्षा झाली पाहिजे, नोकरीवरनच काढून टाकलं पाहिजे आणि त्याला अक्कलच घडवलं असं नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तर महत्वाच्या आहेत, त्या स्त्रीच्या दृष्टिकोनातून तिच्यासाठी काय सुरक्षित आहे हे समजून घेणं महत्वाचं आहेच आणि त्याच्याबरोबर काय फिजिबल ऑप्शन्स आहेत ते शोधणंही महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर करेक्टिव्ह मेजर्स लक्षात घेणं पण महत्वाचं आहे. जर ह्या करेक्टिव्ह मेजर्स आपण जर विचारात घेतल्या नाहीत तर शक्यता आहे की त्या व्यक्तीमध्ये कोणतीच सुधारणा होणार नाही आणि सुधारण्याची संधी ही दिली पाहिजे. कारण का जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं ह्या कायद्यामध्ये इंटेन्शन काय आहे, मी हेतुपूर्वक केलं का खूप इनोसेंटली केलं पण ते समोरच्या व्यक्तीला लैंगिक छळ वाटलं, हे इंटेन्शन महत्वाचंच नाहीये. इम्पॅक्ट काय झाला हा महत्वाचा आहे. आणि जर इम्पॅक्ट अशा पद्धतीने होत असेल की तो कोणाचा तरी लैंगिक छळ आहे किंवा त्यांना लैंगिक छळ वाटत असेल तर निश्चितपणे फक्त आणि फक्त शिक्षा काय देतोय ह्याच्याकडे लक्ष न केंद्रित करता ही परत घटना घडणार नाही ह्याच्यासाठी आपण काय काम करतोय याचाही विचार ह्या समितीने करणं आवश्यक आहे. त्यामुळे कायद्याची चौकट आहे पण स्पिरिट जो आहे कायद्याचा तो समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. आता त्यासाठी कमिटी मेंबर्स किती कमिटेड आहेत, त्यांना हा विषय किती समजलेला आहे, त्यांचं प्रशिक्षण ह्याच्याबद्दलचं झालेलं आहे का, त्यांना ह्या सगळ्या प्रोसेसेस माहिती आहेत का, तुमची एक्स्टर्नल मेंबर कशी आहे, एक्स्टर्नल मेंबरचा अनुभव काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत या कायद्याच्या सगळ्या अंमलबजावणीसाठी. आणि म्हणून मला वारंवार असं वाटतं की निवारण जरी महत्वाचं असलं तरी या घटना घडणारच नाहीत आणि आपलं कामाचं ठिकाण सुरक्षित असेल ह्याच्याकडे आपण कसं लक्ष वेधणार आहोत आणि आपण त्याच्याबद्दल काय करणार आहोत.
त्यामुळे ही एक सिरीज करत असताना मी वारंवार ह्याचाच उल्लेख करती आहे की आपल्या कामाच्या ठिकाणी ह्या सगळ्या प्रोसेसेस आहेत की नाही, ह्या सगळ्या प्रोसेसेस डिफाईन केलेत की नाही, याच्याबद्दलची पॉलिसी आहे की नाही, अशी कमिटी आहे की नाही, कोण आहे त्या कमिटीवरती, याच्याबद्दलचे ठिकठिकाण फलक लागलेले आहेत का, याच्याबद्दलचे काही ट्रेनिंग झालेले आहेत का, याच्याबद्दलची शंका आली तर तुम्ही कोणाला विचारू शकता, त्याच्याबद्दलच्या तरतुदी काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं पण गरजेचं आहे. आणि म्हणून जर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कामाच्या ठिकाणी नसतील तर आवर्जून त्याचा आग्रह धरा आणि हे पहा की ह्या कायद्याची अंमलबजावणी तुमच्या ऑफिसमध्ये होती आहे की नाही. कारण का प्रत्येकाला सुरक्षित वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार जो आहे तो आपण आपल्याला मिळत नसेल तर तो आपण मागितला पाहिजे. आणि म्हणून जर तुम्हाला ह्या संदर्भात कोणतीही मदत हवी असेल, तुम्ही जर कमिटी मेंबर असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, किंवा तुम्ही एक्स्टर्नल मेंबर आहात आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, किंवा तुम्ही ऑफिसला जाता पण हे सगळं तुमच्या ऑफिसमध्ये आहे की नाही माहिती नाही आहे आणि ह्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता @contact@mygrowthzone.com. धन्यवाद.